या क्रांतीच्या ज्योतीने विराम घेतला आणि म्हणून माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही करायचं असेल तर या स्वातंत्र्याकरता ज्या नाम आणि अनाम वीरांनी आपलं हौतात्म्य दिलं त्यातल्या अनेक लोकांची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत, पिढ्या बदलल्या, त्यांना विस्मृतीमध्ये आपण टाकलं, अशा सगळ्या तमाम अनाम वीरांना या ठिकाणी लक्षात ठेवून त्यांचा इतिहास पुन्हा त्या ठिकाणी तयार करून तो पुढच्या पिढीपर्यंत पाठवला पाहिजे, अशा प्रकारचे आदेश माननीय पंतप्रधानांनी दिले आहेत। आणि सुधीर भाऊ, मी आपल्याला विनंती करणार आहे, सांस्कृतिक खाता आपल्याकडे आहे, या चिमूरच्या इतिहासावर आणि इथल्या स्वातंत्र्य वीरावर एक डॉक्युमेंटरी तयार झाली पाहिजे आणि ती आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, याकरता आपण जरूर पुढाकार या ठिकाणी घ्यावा। आज खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन आपण या ठिकाणी केलं। आपले आमदार बंटी भांगडिया हे सातत्याने कार्य मग्न असतात, कार्य तत्पर असतात। मगाशी बावनकुळे साहेब म्हणाले, खरंय, बंटी भांगडिया एक असं व्यक्तिमत्व आहे की या महाराष्ट्रामध्ये जे बोटावर मोजणा इतके लोक की कुठलंही काम हे ते मंत्रालयात जाऊन करू शकतात, सरकार कुठलंही असलं तरी त्या सरकारकडनं मंजूर करून आणू शकतात, त्यापैकी एक आमचे बंटी भांगडी आहेत। आता ही जी सगळी कामं ज्याचं आपण 800-900 कोटी रुपयाचं भूमिपूजन केलं, ही कामं काही आपल्या सरकारमधली नाहीत, दुसरं सरकार असताना त्याही सरकारवर जाऊन ही कामं बंटी भांगड्यांनी मंजूर करून आणली। त्यामुळे आता तर आपलं सरकार आलंय, आता सुधीर भाऊ, गिरीश भाऊ, बंटी आपल्याला सोडणार नाही, एकतर त्याची कामं आपल्याला करावी लागतील नाहीतर आपल्या डोक्यावर केस तो शिल्लक ठेवणार नाही, कारण त्याचा फॉलोअप गिरीश भाऊ असं म्हणतात की बंटीने आम्हाला काका म्हणणं सोडलं तरच आम्ही त्याची कामं करू, पण काकांना काकाच म्हणावं लागेल। पण खरोखर इतका तगडा फॉलोअप बंटीचा सगळ्या कामांच्या संदर्भात असतो आणि त्यामुळे आता त्यांनी आपल्या चिमूरची एक ब्लूप्रिंट